कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। माहिती अधिकारामध्ये सरकार जो बदल करून पाहतोय यासाठी पारनेर तालुक्यामधून अण्णा हजारे युवा मंच व सामाजिक कार्यकर्ते यांनी पारनेर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। यावेळी पारनेर तहसील समोर सामाजिक कार्यकर्ते यांनी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली आहे। तर प्रशासनाने जो माहिती अधिकार बदल करण्याचा निर्णय घेतला आहे तो मागे घ्या असं निवेदन पारनेरचे तहसीलदार यांना दिलंय। तर यावेळी या आंदोलनासाठी सामाजिक कार्यकर्ते राळेगण सिद्धी सरपंच सिंग मापारी, दत्ता आवारी, रामदास गावटे, संजय वाघमारे, संजय पवळे, संदीप पठारे, बबन कवात, भाऊसाहेब खेडकर, नरेंद्र मुळे, दीपक नाईक, राजू गाडेकर, सुभाष कापरे, पुष्पा न्यांदेव वराळ आदी मान्यवर उपस्थित होते। तर यावेळी तहसील निवेदन घेण्यास बाहेर न आल्याने कार्यकर्ते तीव्र नाराज होते। कार्यकर्त्यांनी तहसीलदार साहेबांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी देखील केली। या तालुक्यात या कायद्याचा जन्म झाला, अण्णासाहेब हजारेंच्या नेतृत्वाखाली या आंदोलन या कायद्यासाठी मोठं आंदोलन केलं गेलं आणि या तालुक्यामध्ये असा एवढा मोठा ऐतिहासिक लढा या तालुक्याचा असताना या कायद्याला आज केंद्र सरकार नकलाऊ पाहत आहे, ते कमजोर करू पाहत आहे, हे कदापि आम्ही सहन करणार नाही आणि त्यासाठी एक मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही तयार करण्याचा उभं करण्याचा निर्धार या ठिकाणी घेतलेला आहे। आज आम्ही तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आणि तमाम जनतेच्या वतीने तहसीलदार साहेबांना या ठिकाणी हा कायदा रद्द करा, हा कायदा मागे घ्या अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे आणि जर या मागण्यांचा जर पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीने विचार जर झाला नाही तर तीव्र आंदोलन अण्णासाहेब हजारेंच्या नेतृत्वाखाली आम्ही करण्यासाठी तयार आहोत असं या निमित्ताने या मोर्चाच्या निमित्ताने आपण सांगतो।